तर गुरु समाजाचं महाअधिवेशन संपन्न होत आहे। या महाअधिवेशनाचे उद्घाटक या राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार असून राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री तथा केसरकर साहेब तसेच तानाजी सावंत साहेब भागवतजी कराड अतुलजी सावे साहेब या सर्व मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार असून हे अधिवेशन गुरव समाजाच्या संघटित एकत्रित समुदायाचं केवळ या ठिकाणी दर्शन घडवणारं नसून तर गुरव समाजाच्या कथा व्यथा आणि समस्या या राज्यकर्त्यांच्या समोर मांडणारं असं हे महाअधिवेशन ऐतिहासिक आणि सुवर्ण अक्षराने नोंद करणारं होणार आहे। गुरव समाज हजारो वर्षापासून राजे रजवाडे देव यांच्या आश्रयाने आतापर्यंत आपले हक्क आपले न्याय अबाधित ठेवत आला। एवढंच नाही तर छत्रपतींच्या काळापासून पेशव्यांच्या काळापासून इंग्रजांच्या काळापासून सुद्धा यांचे हक्क अबाधित राहिले, परंतु स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या या सुवर्ण महोत्सवामध्ये मात्र जो राजाश्रय या गुरव समाजाला पाहिजे होता तो न मिळाल्यामुळे आजही गुरव समाजाची आर्थिक परिस्थिती ही हलाखीची आहे, खालावलेली आहे व गुरव समाज आजही राजाश्रयाच्या व आपल्या स्वतःच्या न्याय हक्काच्या प्रतीक्षेमध्ये आहे। गुरव समाज संघटित नसल्यामुळे हा अल्पसंख्याकच नाही तर अत्यल्पसंख्याक ज्याला आपण मायक्रो मायनॉरिटी म्हणू असा हा समाज आज संघटित नसल्यामुळे या राज्यकर्त्यांनी सुद्धा आजपर्यंत त्यांची कोणतीच दखल घेतली नाही। परिणामी त्यांच्या शिक्षणाची दुरावस्था, आर्थिक प्रगतीची दुरावस्था, शैक्षणिक प्रगतीची दुरावस्था, सामाजिक आणि राजकीय या सगळ्या दुरावस्था या समाजाला आज समाजामध्ये भोगावं लागत आहे। आणि या सगळ्या गर्तातून जर बाहेर पडायचं आहे तर राज्यकर्त्यांच्या समोर या अडीअडचणी समस्या मांडणं अधिवेशनाच्या रूपानं आणि संघटित शक्तीचं दर्शन घडवणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि त्यासाठीच हे अधिवेशन राज्यकर्त्यांचे डोळे उघडले पाहिजेत आणि राज्यकर्त्यांना गुरव समाजाच्या व्यथाकथा त्यांच्या कानावर गेल्या पाहिजे व या समाजाला येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक व शैक्षणिक प्रगतीसाठी राजाश्रय मिळाला पाहिजे यासाठी हे अधिवेशन आहे। माझं आपल्यामार्फत सर्व गुरव समाज बांधवांना आग्रहाचं निमंत्रण आहे की मी येणार, आपणही या। आग्रहाची विनंती आहे, ऊट बांधवात जागा हो, गुरव समाजाचा धागा हो या म्हणीप्रमाणे सर्व बांधवांनी अधिवेशन